लहान मुलांची सगळ्यात फेवरेट असणारी पालकपुरी आणि पुरी, पुरी तुम्ही पाहू शकता किती छान टम फुगलेली आहे त्याच्याबरोबर आहे हा बटाट्याचा रस्सा कोणतंही वाटण न वापरता आपण हा बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे आणि पालकपुरीबरोबर हा बटाट्याचा रस्सा खूप छान लागतो आणि ह्या पुऱ्या तुम्ही पाहू शकता किती छान आहेत तुम्हाला तर मी कढईमध्ये पण सोडून दाखवती आहे तर कढईमध्ये टाकल्या टाकल्या लगेचच ह्या पुऱ्या फुलायला सुरुवात झालेली आहे इतक्या छान होतात आणि लहान मुलांच्या तर फार फेवरेट आहेत जर कोणाची मुलं पालक खात नसतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही पालकपुरी बनवून दिली तर तुमची मुलं आवडीने पालक खातील पाहू शकता पुरी किती छान फुललेली आहे आता ही रेसिपी कशी केली पाहायचं आहे चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ त्यासाठी मी घेतलेले आहे इथे अर्धी जुडी पालक हा पालक आहे माझ्या गार्डनमधील तर इथे मी पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हा मी पालक घातलेला आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पालक घालणार आहे आणि पालक थोडासा मिक्स करून घेणार आहे जास्त पाणी वापरत नाही आहे कारण ते पाणी नंतर आपण फेकूनच देतो फक्त आपल्याला पाण्याला वाफ आल्यानंतर किंवा पाणी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा पालक घालायचा आहे पालक थोडा सॉफ्ट झाला की आपण तो काढून घ्यायचा आहे ह्याच्या आधीही मी पालकचं गरगटचा -गर व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर कोणी चेक नसाल केला तर नक्की एकदा चेक करा खूप छान बनतं पालकचं गरगट -गर। आणि जर कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बेल ऐकूनचं चिन्ह दाबून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येतो त्यामध्ये ब्युटी रिलेटेड आहेत कुकिंग आहे ट्रॅव्हलिंग आहे फूड रिलेटेड आहेत आणि कुठे कोणत्या वस्तू स्वस्त मिळतील त्याबद्दलचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप आहेत आणि ब्लॉग्सही असतात तर इथे तुम्ही पाहू शकता पालकाचा आकार फार कमी झालेला आहे म्हणजे आपला पालक तयार झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हा पालक काढून घेणार आहे आणि गार करून घेणार आहे पालक गार झाल्यानंतर मी असे त्याचे छोटे तुकडे केलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे त्याच्यानंतर घातलेले आहे दोन हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालू शकता लसूण घातलेले आहेत पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घाला तुमच्या आवडीनुसार लसूण तुम्ही कमी जास्त करू शकता आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे तो असा कट करून मी त्याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहेत जिरे एक चमचा ओवा अर्धा चमचा हेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे जास्त नाही आणि ह्याची बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता हिची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर गव्हाचं पीठ हे मी दीड वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे पालक आणि लसूण जिरे ओवा आल्लं आणि मिरचीचं ते आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला जशी गरज वाटेल तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जरासं असं पाणी घातलं आहे आणि ते मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये ते, ते पाणी घातलेलं आहे असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातं नाही तुम्ही पाहू शकता असं पीठ आपल्याला मळून पाहिजे आहे हे असं कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला तर आता आपण ह्याच्या पुऱ्या बनवायला घेणार आहे तर त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी काय केलं आहे ह्याचे असे गोळे बनवून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला पुऱ्या बनवायला एकदम इझी जाईल अस त्याच्यासाठी तर तुम्हाला जेवढी पुरीची साईज हवी आहे तसे तुम्ही गोळे बनवू शकता तर इथे माझ्या हाताला थोडं भाजलं आहे त्यामुळे मी इथे कोलगेट लावलेलं आहे हाताला ला। तर इथे मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे आहे प्रेस मशीन म्हणजे पापड वगैरे बनवण्यासाठी वगैरे वापरतात ते मशीन आहे तर त्याच्या सह्याने मी आज पुऱ्या लाटणार आहे कारण हाताला भाजलेलं आहे त्यामुळे ह्याच्या हो मद मदतीने आता मी पुऱ्या बनवणार आहे पटकन होतात पाच ते दहा मिनटामध्ये तुमच्या एक भरपूर पुऱ्या होऊन जातात म्हणजे तुमच्या लक्षात पण येणार नाही ना की तुम्ही इतक्या पुऱ्या बनवलेत घाईच्या टाईमला हे खूप युजफुल आहे तर ह्याला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी गोळा ठेवलेला आहे आणि गोळ्या ठेवून आपण तो प्रेस करणार आहे अशा पद्धतीने आपली ही पुरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे आणि तळायला घेणार आहे तर खूप इझी होतात आणि काम पण लवकर आवरतं इथे कढईमध्ये मी तेल गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या बनवलेल्या पुऱ्या आहेत त्या एक 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 सोडणार आहे आणि तेल चांगलं तापणं फार महत्त्वाचं आहे आणि तेलामध्ये सोडल्या सोडल्यास तुम्ही पाहू शकता पुरी किती छान फुललेली आहे ह्याच्या आधीही पुरणपोळीची पुरी कशी बनवायची ह्याचाही व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याबरोबरच दुधाची पुरणपोळी तीही व्हिडिओ आपण तोही व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे जर कोणी अजून चेक नसेल केलं तर नक्की एकदा चेक करा आता आपल्या पुरणपोळ्या सॉरी आपल्या पुऱ्या तरी पालक पालकपुऱ्या तरी तयार आहेत आता आपण बनवूया बटाट्याचा रस्सा तर इथे मी एक कांदा आणि अर्धा टोमॅटो घातलेला आहे त्याच्यामध्ये मी घातलेला आहे त आपली जी कढई तिकडे आहे पुरींची त्यातलं ते गरम तेल आहे ते त्यातील तेल मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित थोडं आपण भाजून घेणार आहे आणि खूप छान इझी बनते रसा ही वाटन ही हा बटाट्याचा रस्सा ह्याला कोणतंही वाटण वापरायची गरज नाही पण वाटण कोणतंही न वापरता हा रस्सा खूप छान लागतो आणि म्हणजे घरी अचानक कोणी गेस्ट येणार असतील आणि वाटण वगैरे वाटायला आपल्याला वेळ नसेल तर हा बटाट्याचा रस्सा नक्की बनवा माझ्या फ्रीजमध्ये कायम बटाटे असतात मी जसं तुम्हाला ह्याच्या आधीही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसं सा। त्यामुळे मी कायम जेव्हा केव्हा मला रस्सा भाजी अशी खायची असते त्यावेळेला मी हा बटाट्याचा रस्सा कायम बनवते आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडतो तर मी हे व्यवस्थित थोडं मिक्स करून घेणार आहे आणि जर कोणाला तुम्हाला बटाट्याची भाजी कमी तेलातले खायची असेल तर त्याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे नक्की चेक करा फारच कमी तेलामध्ये ती बटाट्याची भाजी होते आणि चव मात्र अप्रतिम लागते त्याची तर त्याच्या आता हा कांदा आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला आहे त्याच्यानंतर मी घालते कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला आपल्या चवीनुसार तुम्ही घालू शकता मी इथे अडीच चमचे घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाल्याचा व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे तोच हा कांदा लसूण मसाला आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडीशी पातळसर आमटी असणार आहे त्यामुळे मीठ त्या अंदाजाने घालायचं आहे तर आता मी बटाटे उकडून घेतलेले आहेत तर इथे एक बटाटा मी असा स्मॅश करून घेतला हाताने आणि चार बटाटे आहेत ते सोलून त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत आता एक आनी हे सगळे बटाटे आपण एकदमच ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे खूप इझी पद्धत आहे आणि माझे पप्पा आणि माझी आजी ह्या पद्धतीने बनवायचे माझ्या पप्पा ज्या वेळेला कामाने मी तर राहत होते बाहेर त्यावेळेला माझ्या पप्पा असे बनवायचे आणि त्यांची ही पद्धत आहे त्यामुळे मला ही फार फेवरेट आहे माझी तर याच्यामध्ये आता आपल्याला आवश्यकता आहे तेवढं आपण पाणी घालायचं आहे आणि त्याचा रस्सा बनवून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण जो बटाटा स्मॅश केला ना त्याच्यामुळे ह्या बटाट्याच्या रश्श्याला घट्टपणा येतो आता तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला आता मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याला चांगली उकळी आणणार आहे कारण हे उकळेल तसंच त्याला घट्टपणा येईल तर आता आपण हे काय करूया ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालूया आणि ह्याला चांगली उकळी आणूया तुम्हाला हवं असेल तर वरून तुम्ही कोथिंबीर वगैरे घालू शकता पण मी कोथिंबीर वगैरे काही नाही घालणार आहे मी जस्ट असं सर्व करणार आहे कारण अशीच ह्याची चव अप्रतिम लागते तर ह्याला चांगली उकळी आणते ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि ह्याला एक पाच मिनटासाठी उकळी आणूया कारण ह्याच्यामध्ये सगळं शिजलेलंच आहे जास्त काही उकळी आणण्याची गरज नाही पण एक घट्टपणा येतो आणि तुम्ही पाहू शकता मगापेक्षा पण किती छान आपली ग्रेवी तयार झालेली आहे आता आपण काय करूया गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे सर्व करायला घेऊया कारण तिक तिकडल्या साईडला आपल्या पुऱ्या पण गरम गरम तळून तयार झालेल्या आहेत आता आपण बटाट्याचा रस्सा आणि पुऱ्या सर्व करूया आणि हा गरम गरम बटाट्याचा रस्सा आणि पुरी अप्रतिम लागते जर अजून कोणी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन एका छानशा व्हिडिओबरोबर नमस्कार